स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करूया मुगाच्या डाळीच्या पुऱ्या आणि दशम्या. यात घेऊया 2 वाट्या गव्हाचं पीठ. यामध्ये घालूया तेल मोहनसाठी. मुगाची डाळ ही भिजवलेली, अर्धा 1 तासात भिजते मुगाची डाळ. हिंग, हळद, तिखट 2 चमचे, त्यानंतर हे आहे धणा आणि बडीशोपची पावडर, हे जरा जाडसर, त्यातच तिळही टाकलेली आहे मी. बडीशोप आणि धण्याची पावडर 2 चमचे, तीळ थोडीशी, तीळ थोडी, मीठ टाकूयात आणि आता हे कडक भिजवून घेऊया. पीठ भिजवून झालेलं आहे. 2 वाटी पिठाला आपल्याला 1/2 ग्लास पाणी लागलं आहे. याप्रमाणे थोडं घट्ट पीठ ठेवलेलं आहे आणि 5-10 मिनिटात आपण याला झाकून ठेवूया. ह्याच पिठाच्या दशम्या पण करू शकतो. हे गोळे करून घेतले, याच्या पण पुऱ्या करूया. पुरे आपल्याला जाड लाटायचे, जास्त बारीक न लाटायचे. हे सर्व पुऱ्या मी जाड लाटलेले आहेत, ह्या तळून नरमच राहतील. मोठा गोळा घेतलाय, कढई तापायला ठेवली आहे, तेल टाकूया. हे अगदी बारीक आहेत, यांना कुरकुरीत करायचं आहे आपल्याला. हे चहाबरोबर नाश्त्यामध्ये छान लागतात. मोठा गोळा घेतलाय, आता याचे पण दशमे लाटूया. अशा प्रकारे 2 भाग केल्यावर आपलं तेल लावून घेऊ. अशा प्रकारे ही 2 पुडाची दशमी होईल. मध्ये तेल लावल्यामुळे ही नरम राहील. जी साईड शेकून झाली तिला तेल लावूया.
थोडंसं दुसऱ्या साईडला येईल. एकाच पिठापासून आपण ह्या तिखट पुऱ्या केलेल्या आहेत मुगाची डाळ घालून, आणि त्याच पिठाच्या आपण दशम्याही केल्या आहेत. आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत ह्या नरम आहेत, आणि हे जे शंकरपाळ्यासारखे आहेत हे एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आणि हे दोन पुड्याची केल्यामुळे मध्ये अशी मुगाची डाळ दिसते, त्यामुळे त्या छान दिसायलाही छान आहेत आणि पौष्टिक अशाही दशम्या होतात ह्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या रेसिपीबरोबर.